मित्रांनो स्वागत आहे आजच्या न्यू व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे बोनवली फाट्यावर। तर आज आपल्या मागे पाहू शकता मित्रांनो सरजी आणि सुंदर आट्यामध्ये आलेले आहेत। तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। पाहू शकता ही सरांची गाडी पाहू शकता मित्रांनो। आपलं सरजा सुंदरवर त्यांचं विशिष्ट असं प्रेम आहे आणि विशिष्ट असं प्रेम आहे म्हटल्यानंतर सरजा सुंदर ज्या वेळेस अड्ड्यात येतात त्यावेळेस प्रेक्षकांचे भावगीत असू द्या, अनेक लोक इथे येतात आपल्या सरजा सुंदरला पाहतात। खऱ्या अर्थानं ते त्यांचा जीव सरजा सुंदरवर आहे म्हणूनच येत असतात। नक्कीच ना, आम्ही देखील ना तुमची गाडी बघितलं बघितलं धावत आलो का सर आलेत। नक्कीच नक्कीच, युट्यूबर्सला पण माहिती आहे सर आले म्हणजे $10,000 इन्कम आहे, त्याच्यामुळे सुद्धा येत असतात। मजेचा भाग सोडा, मात्र लोक आपल्याला प्रेम देतात म्हणूनच आपल्या व्हिडिओज लोक पाहत असतात। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर कृपया या मुलाचा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ पाठवा, कारण हे युट्यूबर्स आहेत म्हणूनच हे क्षेत्र बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीनं सातारा समुद्राकडे पोहोचते। म्हणजे जरी मुंबईमध्ये शर्यती असल्या तरी घाटावरील लोकांना नक्की कोणता बैल अड्ड्यात आलेला आहे, त्या मालकाचे विचार काय आहेत, हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवतात। याच्यामध्ये यूट्यूबचं खूप मोठं श्रेय आहे आणि ते श्रेय तुम्हाला दिलंच पाहिजे। नक्कीच ना सर, म्हणजे तुमचा धाडसच मानला पाहिजे का वर्ण येऊन तुम्ही एक मुंबईमध्ये शर्यती करता। नक्कीच नक्कीच, बरेच लोक मला म्हणतात सर तुम्ही घाटावरचे लोक येतात आणि इकडं मुंबईमध्ये 3-3 शर्यती जुळतात, कारण लोकांना एक एक शर्यती जुळवून करणं खूप अवघड जातं। तर 3 शर्यती जुळवण्यामध्ये काहीच अवघड वाटत नाही, कारण जर सगळ्यांवर आपले चांगले मैत्रीचे संबंध असतील, शेवटी खेळ आहे, हा खेळाच्या भावनेनं जर तुम्ही जेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळाल तेवढ्या चांगल्या पद्धतीने शर्यती व्हाल। पण काय होतं, अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबईमध्ये जर तुम्ही पाहिलं, एकाच्या विरोधात जर तुम्ही बैल मागला तर ते म्हणतात आमची यांची शर्यत जुळत नाही, आमची यांची शर्यत जुळत नाही। मग त्या शर्यती चांगल्या पद्धतीने होत नाही। म्हणजे काय की 2-4 तुल्यबैल बैलांमध्ये जर शर्यत झाली तर ती शर्यत पाहिला प्रेक्षकांना पण मजा वाटेल, मालकांचा पण कसपणाला लागतो, नियोजनकर्त्यांचा कसपणाला लागतो आणि आयोजकांना पण फायदा होतो, कारण चांगल्या पद्धतीच्या शर्यती झाल्या तरच मजा आहे। नाहीतर काय होतं, अलीकडच्या कालखंडामध्ये मग पाहिरायलाच बैलं मिळत नाही, त्याच्यामुळं खूप एवढ्या उत्कंठावर्धक शर्यती होत नाहीत। पण आता आज नक्कीच बोनवली अड्ड्यामध्ये त्या उत्कंठावर्धक शर्यती पाहायला मिळतील, याबाबत ते मात्र शंका नाही। खेळ आहे, हार होईल जीत होईल, मात्र ती हार पण पचवता आली पाहिजे आणि जीत आला तर जास्त उन्मात पण झाला नाही पाहिजे। या दोन्ही पद्धतीचं जर आपण भान राहिलं तर ही शर्यत अजून चांगल्या पद्धतीनं चालेल। सर जसे तुम्ही बोलले ना तर आज एक शर्यत पण आहे, त्यामध्ये पहिरा पण आहे तुमचा। नक्कीच नक्कीच, मी तुम्हाला मग असेच सांगितलं की आम्ही मैत्रीपूर्ण शर्यती करतोय, पहिली शर्यत सरजा भुंगा विरोधात आणि दुसरी शर्यतीला भुंगा सुंदरला पहिरा आहे। म्हणजे काय, ज्याच्या विरोधात आम्ही पळतोय त्याच्यासोबत देखील पळतोय, म्हणजे हीच खरी या बिंजोडच्या शर्यत क्षेत्रातील एक नांदी आहे आणि तीच संस्कृती आपल्याला पुढे घेऊन जायची आहे। नक्कीच ना, कुठेतरी आता जो अड्डा होतील ना, एकाच दुसरा फारफार अड्डा होईल त्याच्यानंतर पाऊस नाही ना, की शेवट समारोप आहे या बिंजोडचा आणि त्या समारोपाचा शेवट आपल्याला गोड करायचा आहे आणि तो गोड करण्यासाठी आज मुंबईत आलो। नक्कीच ना, आता मुंबईची इथे कमिटी देखील खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आजचा आड्डा देखील खूप चांगला होईल। नक्कीच नक्कीच, मुंबईची कमिटीबद्दल बोलायचं तेवढं खूप कमी, आमचे मित्र सहकारी संदीप माळे असतील किंवा अनेक कोण जे या कमिटीमध्ये आपलं योगदान देतात, कारण यांनी अत्यंत मोठं योगदान दिले हे शर्यत चालू होण्यासाठी आणि त्यांच्या योगदानामुळेच या शर्यती चालू झालेल्या आहेत। त्यांचं श्रेय आपण नाही करू शकत, पण खऱ्या अर्थानं आमचे मित्र सहकारी राहुलबाई पाटील यांचं देखील खऱ्या अर्थानं मोठं योगदान आहे, कारण राहुलबाईंच्या मैत्रीमुळेच आम्ही इथं येत असतो, त्यांचा सपोर्ट आम्हाला नेहमी असतो। आज जरी ते JNK मध्ये असले, जम्मू काश्मीरमधून जर भैया मुलाखत पाहत असेल, तरी आम्हाला त्यांना सकाळीच फोन केलेला आहे की कशा पद्धतीने नियोजन करा, काय करा, कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्या, म्हणजे त्यांचं सुद्धा सरजा सुंदरवर तेवढंच प्रेम आहे जेवढं ते प्रेम मथुरवर आहे, कारण ते प्रेम करतात, आमची खऱ्या अर्थानं मैत्री आहे म्हणूनच आम्ही एवढ्या लांबून त्यांच्या नावासाठी येत असतो आणि आमचं त्यांचं नाव कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीने टिकेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो। सरजांना मथुर पळताना दिसेल का? नक्कीच नक्कीच पळताना आज पण दिसू शकतो, योगायोग असेल मथुर थोड्या वेळातच येणार आहे, एखाद्या वेळेस दिसू पण शकतो। आणखी विचारच झालं ना, तर वरती देखील सभा झाली, त्यामध्ये काय विषय थोडे? नक्कीच नक्कीच, वरती सुद्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटनेची एक मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये 3 फेऱ्यांच्या मैदानामध्ये कोणकोणते नियम असावेत या संदर्भात चर्चा झाली आणि नक्कीच वरती पण घाटावर चांगल्या पद्धतीने संघटना अस्तित्वात होती, पण मध्यंतरी काय कालखंडापुरती ती बंद होती, नंतर आता पुन्हा एकदा कार्यान्वित झाली आहे, नवीन पद्धतीचे नियम, नवीन पद्धतीच्या घोषणा आणि चांगल्या पद्धतीने संघटना चालेल यासाठी आम्ही आशावादी आहोत आणि नक्कीच संघटना चांगली काम करते आणि चांगली काम करावे याच्यासाठी आम्ही सुद्धा त्या संघटनेसोबत आहोत। नक्कीच ना, मी सर बघतो ना तुमचा खूप अनुभव घेतला आहे, वरती जरी मैदानात काय अन्याय झाला तुम्ही व्हिडिओ टाकता, पण बिंजोडमध्ये जर थोडेफार कधी काय झालं ना तरी पण तुम्ही व्हिडिओ बनवत ना, म्हणजे बिंजोडसाठी तुम्ही खूप। नक्कीच नक्कीच, कारण अजून मी व्हिडिओ सांगतो की बदलापूरमध्ये मला माहित होतं माझ्या गाडीला निकाल आहे,
पण आयोजकांना सामना दिला, तरी पण तो मी मोठ्या मनानं मान्य केला. मी हेही म्हणजे ओपनली सांगतो की बदलापूर अड्ड्यात सरगा सुंदरनं गाडी मारलीच होती वरदान आणि महबूबची, मात्र आयोजक म्हटले सामना आहे, तो मोठ्या मनानं आम्ही मान्य केला सामना आहे. परत आम्ही वरदान महबूबची गाडी याला कडावला मारली, म्हणजे खेळ आहे खेळाच्या पद्धतीने. त्याच्यानंतर महबूबवाले वैभव मुटे यांचे पण आमचे चांगले संबंध आहेत, त्याच्यानंतर परेश शेटचे वरदानशी पण आमचे चांगले संबंध आहेत. म्हणजे काय की आम्ही 1BHKच्या फ्लॅटला वरदान आणि सुंदर एका पायऱ्यात पळवलेच होते, आणि त्याच्यानंतर वैभव मुट्यांचा पण फोन आला होता की आम्हाला एक पायऱ्याला सुंदर द्या, तर घाटावर येणाऱ्या दिवसात महबूब सुंदर सुद्धा पळणार आहेत. म्हणजे काय की इथं जरी आम्ही शर्यत केला तरी घाटावर आम्ही एकत्र पळत असतो, त्याच्यामुळे आमचं कुणाबद्दल वैर वैमनस्य असं अजिबात नाही, आम्ही सगळ्यांशी हसत खेळत असतो. आणि या शर्यत क्षेत्रात वैर करून काहीच फायदा नाही, ही मैत्री हे नातेसंबंध कशा पद्धतीने टिकेल याच्याकडे आम्ही नेहमी प्रयत्नशील असतो. एक चर्चेचा विषय ना, सर्वांच्या नजरा तुमच्याकडे लागलेल्या असतात का, पुढचा स्टेप काय ठरणार? तसं काही नसतं, असं काही नाही. आपण एक चांगल्या पद्धतीची एक संस्कृती एक परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्नशील असतो, या बैलगाडी क्षेत्रामध्ये नवीन विषय नवीन नांदी करण्यासाठी प्रयत्न करत असतो, आणि नक्की चांगल्या पद्धतीचे प्रयत्न आहेत, नक्कीच त्याला भविष्यात सुद्धा यश येईल आणि ही शर्यत टिकून राहील याच्यासाठी आपण प्रयत्न करतो. मित्रांनो, आता एक बाईट घेतलेली छोटीशी निंबाळकर सरांची, आणि आपल्याला थोड्याच टायमात शर्यत सुद्धा पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा आता, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे पहा सरजी आणि सुंदर.